अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील श्रीमंत बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे शेतकरी सहकारी संघाची 91 वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। या सभेत मागील अहवाल वाचून झालेल्या खर्च व ठरावांना मंजुरी देण्यात आली। याप्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर, माजी अभियंता जे के चव्हाण, तुकाराम निकम, गोविंद अग्रवाल, सुरेश मनसाराम पाटील यांच्यासह शेतकी संघाचे सर्व संचालक मंडळ आणि शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते। सदरची निवडणूक ही बिनविरोध गेली। माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात बाबूंच्या सहकार्याने माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, जिथे माझे वडील क्लार्क म्हणून नोकरीला होते, तिथे एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मुलाला सभापती म्हणून दुसऱ्यांदा बसवलं आणि आपली सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आपल्या आभार मानतो। आणि म्हणून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे, भाऊंच्या स्वप्नातलं सहकार कसं असलं पाहिजे त्या दिशेनं काम करण्याचा प्रयत्न जसा मागच्या संचालकांनी केला तसेच विद्यमान संचालक देखील करतील ही मी आपल्याला ग्वाही देतो। आपण निवडणूक बिनविरोध करून खऱ्या अर्थाने या नवीन संचालक मंडळाची जबाबदारी वाढवलेली आहे। कारण मित्रांनो, मागच्या संचालकांनी जी जमीन ही कधीतरी अनेकांच्या घशात गेलेली होती ती बाहेर काढली, अतिक्रमांचा विषय संपला, तारेचं कंपाऊंड केलं, एक छान असं छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलन आपण केलं, खतं मिळत नव्हती, खतांचा साठा उपलब्ध केला। आता या नवीन संचालकांपुढे आव्हान आहेत ते पुढील कामं करण्याची। आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की थोड्याच काही दिवसात, आज आपण अजेंड्यावर विषय घेतलेला आहे, आपण थोड्या काही दिवसात आपल्या सर्वांच्या संमतीने परवानगीने जी पुढची जमीन, जो आपला आता सध्याचं ऑफिस आहे, कॉम्प्लेक्स आहे, ते जीर्ण झालेलं आहे, त्याचं ऑडिटही आपण केलेलं आहे, स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे, यार डीडीआरच्या परवानग्या ते कॉम्प्लेक्स मांडण्याचा घेतलेलं आहे, ते कॉम्प्लेक्स आपण तात्काळ पाडू, त्यानंतर तिथे सुसज्ज असं चांगलं व्यापारी संकुलन बांधू। मागचं व्यापारी संकुलन मी आपण मान्य भाऊंच्या नेतृत्वात काम करत असताना शब्द दिला होता, सगळेचे सगळे एक नंबरने पैसे घेणारी कोणती संस्था असेल तर मी गाव्याला सांगतो, जिल्ह्यात आपली शेतकरी सहकारी संस्था आहे। आपण 20 लाख रुपये डिपॉझिट ऑन पेपर घेतले आणि जर का मित्रांनो विचार केला आणि त्या सगळ्या कॉम्प्लेक्स 3.25 कोटीचं कॉम्प्लेक्स बांधून जवळपास 50 लाख रुपये डिपॉझिट आपण अतिरिक्त संस्थेसाठी मागे टाकले आणि संस्थेचा शासकीय यंत्रणेचा एकही रुपया न वापरता आपण सदरचं कॉम्प्लेक्स बांधलं, त्या कॉम्प्लेक्स मध्ये आपण आपलं गोडाऊन बांधलं, आपलं ऑफिस बांधलं, आता ऑफिसचं फर्निचर आपल्याला तिथे करायचं आहे, मागच्या संचालक मंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे, डीडीआर एआर ची परवानगी आहे, परंतु आता नवीन संचालक मंडळाने खर तर मागच्या वर्षाची परवानगी आताच्या आणि मागच्या भावाच्या तपाचा विचार करता पुन्हा आता या अजेंड्यावर आपण तो नवीन फर्निचर करून अद्ययावत असं ऑफिसचा विषय आपण आजच्या या अजेंड्यावर घेतलेला आहे। आपल्याला प्लॅन एस्टिमेट करून जर का पुढचं कॉम्प्लेक्स तयार झालं तर निश्चितच संस्थेला कोट्यवधी रुपयाचा नफा होणार आहे। कारण रस्त्यावरच्या जमिनी आपण पाहिलं असेल की आज मार्केटमध्ये कशा पद्धतीनं जमिनीचे आणि दुकानाचे भाव आहेत, 30-35 लाखाच्या पुढेच कुठलेही दुकानं आपल्या आता डिपॉझिटच्या माध्यमातून देतोय, आपण एकही दुकान विकलेलं नाही, त्याच्या स्वमालकीचं पुढचंही व्यापारी संकुलन आपल्याला बांधायचं। आणि म्हणून हे व्यापारी संकुलन बांधल्यानंतर जे जुने गाडेधारक आहेत त्यांना विश्वासात घेऊन आपण ते व्यापारी संकुलन बांधूया। एक मोठा विषय आपण घेतलाय, फत्तेपूरला आपलं स्वतःचं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पूर्व परंगत 20-25 हजार डिपॉझिटवर ते जुने दुकानदार आहेत, 1100 आणि 500 रुपये भाडं देत आहेत। आजची परिस्थिती फत्तेपूरची वेगळी आहे, मला कल्पना आहे, मी स्वतः व्यापारी आहे, शेतकरी आहे आणि त्या सगळ्या भूमिकेतून जात असताना आज फत्तेपूरची परिस्थिती वेगळी असल्यामुळे मागच्या संचालकांनी मागचे सगळे जे दुकानदार आहेत त्यांच्या डिपॉझिट वाढवून घेणे आणि भाडं वाढवून घेण्याचाही प्रस्ताव आपल्यासमोर आजच्या या मीटिंगमध्ये आपण ठेवणार आहोत। मला अपेक्षा आहे की त्यालाही आपण सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देणार आहोत। आणि हे सगळं करत असताना मग शेतकऱ्यासाठी आपण काय करावं हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर होता। आपण शेतकऱ्यांना ताडपत्रे देतोय, फवारणी पंप देतोय, आले हा दिवसेंदिवस वाढत चालला, आजही आपल्या संस्थेला अवर्ग प्राप्त झालेला आहे,
आपली संस्था चांगल्या नफ्यात आहे। खरं तर आपल्याला अहवालाच्या माध्यमातून सगळा लेखा चोखा आपल्या समोर आपण सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। आपला जास्त वेळ न घेता फक्त येणारी आगामी दिशा आपल्याला मी आपल्या समोर मांडतो आणि ते थांबणार आहे, कारण की आपल्याला अहवाल वाचनाचा कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।